तुला द्यायचा आहे. सो थँक्यू फॉर एकदम 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 तिच्यासाठी. सो एक स्पेशल थँक्स टू हर अक्षता. आमची बहीण आहे, ती पण एक्सपिरियन्स देऊ इच्छिते. मी पण मम्माच आहे. मला बेडेकर हॉस्पिटलचा कधी अनुभव तर असा नाही आहे, पण मी एक नक्की सांगू इच्छिते, इथला जो स्टाफ आहे तो खूप छान आहे. इथली एकी जी आहे ती खूप मस्त आहे, आणि मेन म्हणजे डॉक्टर जे आहेत ते खूप मस्त डॉक्टर आहेत. मी तर आता नेहमी सगळ्यांना सजेस्ट करेन की तुम्ही बेडेकर हॉस्पिटलमध्ये जा आणि महेश सरांना भेटा, भेटाच, कारण त्यांची जी समजवायची पद्धत आहे ती खूप उत्कृष्ट आहे. आणि ती ते जे बोलतात ना, एक पॅनिक सिच्युएशनमध्ये कोणी काय करतं, काय रिॲक्ट करतं, त्याच्यापेक्षा ते समजवून सांगतात की काय करायला पाहिजे. आणि खरंच सांगते, नॉर्मल डिलिव्हरीसाठी माझ्या सरांनी खूप ट्राय केलं आणि खरंच खूप चांगले डॉक्टर आहेत. त्यांचं गायडन्स म्हणजे खूप उत्कृष्ट आहे. आणि मी खूप हॅप्पी आहे की मी मावशी पण झाले, आत्ते पण झाले, आणि माझा लाडोबा आता झोपला पण आहे, आणि खूप छान वाटतं. आणि मी अजून एक सांगू इच्छिते की ह्या हॉस्पिटलमध्ये आता जी जी सिच्युएशन चालली आहे कोरोनाची, इतकी उत्कृष्ट पेशंटची काळजी घेतली जाते, इतकी साफ स्वच्छता असते, डॉक्टरपासून ते सगळ्यांची इथे म्हणजे प्रत्येक स्टाफ आपापली काळजी घेतो. आणि मी एवढंच सांगू इच्छिते की तुम्ही पण म्हणजे मला स्वतःला सांगायचं की हे खूप हॉस्पिटल छान आहे. आणि स्वस्त राहा, मस्त राहा बस. आणि खूप मजा आली, खूप छान एक्सपिरियन्स होता. थँक्यू सो मच. आणि तुम्ही पण स्वतःची काळजी घ्या. आणि तुम्ही पण काळजी घ्या सगळ्यांनी.